खरंच साली पहिली दहावी आणि नंतर बारावी मुलांना ऐन किशोरवयात पंक्चर करून टाकत असते. वाढत्या वयात ज्या वेळेला मैदानं बोलवतात, स्नेहसंमेलनं मुहात पाडतात, समवयीन मुलामुलींची हितगुज करावं असं वाटतं, मज्जा करायला हुरूप असतो, नेमका त्यावेळी हा बारावीचा अभ्यासाला लोचा करतो. ना हसणं, ना नाचणं, ना करमणूक, ना खेळ, फक्त टेबल खुर्ची, क्लासेस, ट्युशन, मास्तर आणि न संपणाऱ्या चाचण्या, एकानंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, पिचकून जातो जीव सारा त्या शिक्षणाचा आईचा घो असं म्हणावंस वाटतं. पण काही पर्याय नसतो. आईबाप खस्ता खातात, पैसे वाचवतात आणि पोरगा डॉक्टर इंजिनियर होणार या भोळ्या स्वप्नामध्ये रममान होतात. इकडे मेस सकाउंट पोरग पिचकतं, कधी कधी गटांगळ्या खायला लागतं, सावरणारं कुणीही नसतं, मग नापास 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 असे सलग शिक्के मिळायला लागले की एकतर मुलं निराश होतात किंवा निर्लज्ज. निर्लज्ज परवडले, अभ्यास सोडून टुकाऱ्या टवाळक्या यात बिंदास मजा मारताना दिसतात. पण जर निराश झाले तर सेंट्रल नर्वस सिस्टम काम करायची बंद होते. अबोला एकांत आवडायला लागतो, एखादं व्यसन घर करायला लागतं, पालकांच्या आग्रहापोटी खूप अभ्यास करावा वाटतो पण अभ्यासच होत नाही, लक्षच लागत नाही, पुस्तकच आवडत नाही, सगळे अभ्यासाचे कागद फाडून फेकून द्यावेत असं वाटायला लागतं. सायन्सचे फॉर्म्युले चारी बाजून कानात गुंजन करतात, डोळ्यासमोर नाचू लागतात, वेड लागल्यासारखे भास व्हायला लागतात, कुठेतरी हिमालयात निघून जावं, सगळं सोडून द्यावं, कधीतरी जीव द्यावा असंही वाटतं. आणि हो, खरंच काही कोवळे जीव या क्षणभंगूर जीव घेण्या तणावाला बळी पडतात आणि आपली जीवनयात्रा संपवतात. प्रश्न पडतो, या दहावी अभ्यास बारावीच्या अभ्यासाला वैतागून असा आत्मघातकी निर्णय घेणं योग्य आहे का? मुळीच नाही, बिलकुल नाही. किती सामान्य मुलगा असला तरी अभ्यासी खिचाड की पत्ती, नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही तोच गटांगळ्या खातो, बुडतो, मरतो. पण ज्याला पोहता येतं, ज्याला पाण्याशी स्पर्धा करता येते, ज्याला लाटेवर आरूढ होता येतं, त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे, साहस आहे, सॉलिड मजा देणारी गोष्ट आहे. तसंच अभ्यास असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यात पारंगत व्हायला थोडेफार हात हलवावे लागतात, डाव शिकावे लागतात, एका जागी आळस करून बसून शिकता येत नाही. उठ, जागा हो, आणि जोपर्यंत ध्येयसिद्धी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. देवानं आपल्याला दोन हात, दोन पाय, डोळे, कान, चांगलं शरीर दिलंय, मग अभ्यास करून कोणाच्या अंगाला भोकं पडलीत किंवा कोण मेलाय असं मी कधी ऐकलेलं नाहीये. मग का सोडायचा जीव या फालतू अभ्यासासाठी? त्याच्याऐवजी आरूढ व्हायचं त्या अभ्यासरूपी वारूवर, घ्यायची भरारी त्या अभ्यासाच्या प्रांतात. सगळं शक्य आहे, खरं तर सोपं आहे, फक्त तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे, स्वतःमधली क्षमता कळाली पाहिजे आणि कष्टानं मिळालेल्या यशाची चव चाकली पाहिजे. नैराश्य तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे, खूपच तकलादू आहे, त्याला झुगारून टाकायला बस एकदा हम मधल्या अमिताभ सारखी मान हलवावी लागते आणि वाघासारखी झेप घ्यावी लागते. त्या पुस्तकरूपी सावजांचा फडचा पाडायचा, राडा करायचा, फोडून टाकायचा कोड्यासारखा वाटणारा रोजचा गृहपाठ, असा भीम निश्चय करायचा, द्यायच्या चाचण्या आणि गाठायची नवी उंची, रोज नव शिखर, रोज नव क्षितिज. मी अशा मानसिक हिंदोळ्यांनी बेजार व्हायचो, गोंधळून जायचो, पण ज्या वेळेला कधी हाराकिरीचा विचार यायचा त्यावेळेला आई तर त्यांना आठवायचो. मी जर खचलो, हरलो तर त्यांचं काय होईल, ते कसे जगतील, हा विचार क्षणभरात माझी बॅटरी चार्ज करायचा. मी अभ्यासाला लागायचो, थोडा मागं राहिलो असलो तरी शर्यत पूर्ण करायची, क्षमता पूर्ण वापरायची आणि शेवटचा स्प्रिंट जोरानं मारायचा हा पक्का निश्चय होता. दहावी बारावी हे निश्चित करिअरची दिशा ठरवणारे शैक्षणिक टप्पे आहेत. त्यात अपयशी झालो थोडे मागे राहिलो तर आयुष्य संपत नाहीये, तो सुरुवात आहे मेरे दोस्त, पिक्चर भी बाकी आहे. कष्ट करून, जिद्दीनं, प्रयत्नांच्या पराकाष्ठेनं स्वतःला एवढं सिद्ध करायचं की नियतीनं सुद्धा मला विचारव, बोल तेरी रजा की आहे, काय व्हायचंय, काय बनायचं तुला तुझ्या भविष्यकाळात, कसं योजायचंय तुला तुझं आयुष्य. हो, अशीच 12 महिने झपाटून मी ज्यावेळेला स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेव्हा खडाखट व्हिडिओ गेम मधून नाणी पडतात तसं एकामागून एक यशाचं वरदान मला 1996-97 ला मिळालं होतं. माझं मित्र गमतीने म्हणायचे, हे सिरियसली घेऊ नका, तू जर प्रपोज केलंस तर माधुरी दीक्षित किंवा अंजलिनी जोली सुद्धा नाही म्हणणार नाही. पण हे सगळं लक बाय चान्स नव्हतं. 12वीलाच जर निराशेच्या गर्तेत अडकलो असतो, करिअरच्या प्रश्नांनी घेरलेला चक्रव्यूह भेदता आला नसता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नसते तर कदाचित भरकटत राहिलो असतो, अजाण त्या प्रदेशात चुकलो असतो वाट आणि शोधत बसलो असतो अंधरलेल्या आयुष्याचा अर्थ. म्हणून जे काही निवडायचं ते स्वतः हिमतीनं वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं शिल्लक राहिलेलं शिळच ताटात पडेल. हे नक्की आहे, आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखं आहे. बहुतेक जण एकाच गिअरवर रडत कडत प्रवास करतात. करूया 10च्या 10 गिअर्सवर शिखरांची सफर. ज्यांना स्वप्न पाहिजे असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. दिवसाचा प्रत्येक तास, मिनिट, सेकंद घेऊन जाईल तो इप्सिताच्या दिशेने. हाच माझा आजपासून, आत्तापासून संकल्प. बघ, मग बघा कशी मजा येते, कसे न्यूनगंडाचे, आळसाचे, आमिषाचे, आकर्षणाचे, व्यसनाचे, वाईट सवयींचे बुरुज एकानंतर एक ढासळतात. त्यासाठी एकदा उठा, ठरवा आणि करा आणि मग पुन्हा उशक्काल होईल. रोज नवी पालवी पटेल, रोज नवी पहाट होईल, रोज नवा सूर्य उगवेल, रोज सुंदर सुंदर कळ्या उमलतील आणि रोज पाऊल पडेल ध्येयाच्या दिशेने, संकल्पाच्या सिद्धीसाठी. चला पुन्हा पेटवूया आयुष्याच्या मशाली.